नमस्कार. सणहर्षाचे या मालिकेमध्ये आपण सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. मार्गशीर्ष महिना आला आणि मार्गशीर्षातला पहिला दिवस म्हणजे देव दीपावली. याला छोटी दिवाळी देखील म्हटलं जातं. मार्गशीर्ष म्हणजे देवांचा ब्राह्ममुहूर्त. इथून देवांचा दिवस सुरू होतो. उत्तर भारतामध्ये 15 दिवस आधी मार्गशीर्ष महिना सुरू होतो आणि त्यामुळे त्रिपुरी पौर्णिमेला तिथे देवदिवाळी साजरी होते. पण हेच दक्षिण भारतामध्ये मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला देवदिवाळी साजरी केली जाते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा म्हणजे कुलदैवत, ग्रामदैवत यांना भजण्याचा हा दिवस असतो. या दिवशी सूर्योदयाच्या वेळेला सूर्याला विशेष अर्घ्य देण्याची पद्धत आहे. या दिवशी गावातली मुख्य देवता, ग्रामदेवता, इतर उपदेवदेवता, महापुरुष, पेतोबा इत्यादींना नैवेद्य दाखवले जातात. तसंच काही कुटुंबांमध्ये, काही कुळांमध्ये पितरांसाठीही या दिवशी नैवेद्य हा दाखवला जातो. मार्गशीर्ष महिन्यातल्या ह्या शुद्ध प्रतिपदेपासून खंडोबाचा षड्रात्रोत्सव हा सुरू होतो. याला खंडोबाचं नवरात्रच म्हणतात. खरं तर मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून ते षष्ठीपर्यंत म्हणजे 6 दिवस हा उत्सव साजरा केला जातो आणि म्हणून याला षड्रात्रोत्सव म्हटलं तर जास्त समर्पक होईल. या उत्सवाची सांगता ही षष्ठीला होते, ज्याला आपण चंपाषष्ठी म्हणून ओळखतो. चंपाषष्ठीची एक कथा पुराणात आलेली आहे. कृतयुगामध्ये मणी आणि मल्ल या दैत्यांनी ब्रह्मदेवांची तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेतलं. ब्रह्मदेवांनी त्यांना वर दिला की तुमचा पराभव कोणीही करू शकणार नाही. आणि त्यामुळे झालं काय तर हे दैत्य उन्मत्त झाले, लोकांना त्रास देऊ लागले, ऋषीमुनींच्या तपश्चर्येमध्ये विघ्न आणून तिथे विध्वंस करू लागले. सगळेजण त्यांना त्रासले आणि अखेर कंटाळून देवतांकडे मदत मागायला गेले. वरदानामुळे देवतांना देखील त्यांना पराभूत करता येईना. आणि मग सर्वांनी भगवान शिवांना, शंकरांना साकडं घातलं आणि मग महादेवांनी मार्तंड भैरवाचं रूप घेऊन आपल्या 7 कोटी सैन्यासह मणी आणि मल्ल या दैत्यांचा पराभव करत त्यांचा संहार केला. हे युद्ध 6 दिवस 6 रात्री चाललं. खंडोबांनी देवी म्हाळसेच्या मदतीने पूर्ण 6 दिवस हे युद्ध केलं आणि 6व्या दिवशी मणी आणि मल्ल हे दैत्य खंडोबांना शरण आले. त्यावेळी मणिदैत्याच्या डोक्यावर खंडोबा रायांचा पाय होता. त्यांनी त्यांना विनंती केली की प्रभू मला तुमचं वाहन होऊ द्या. आणि मल्ल दैत्याने त्यांना विनवणी केली की तुमच्या नावाआधी माझं नाव लागू दे. तो भोळा सांब त्यांनी ही विनंती मान्य केली आणि त्यामुळे मणिदैत्य अश्वरूप होऊन खंडोबांचं वाहन बनले आणि मल्लासुराच्या विनंतीला मान देऊन खंडोबा हे मल्लारी बनले. मल्ल अधिक अरी, अरी म्हणजे शत्रू आणि त्या मल्ल दैत्याचा शत्रू म्हणून खंडोबा राया मल्लारी बनले. असा तो चंपाषष्ठीचा दिवस. या दिवशी सर्व देवतांनी विजयोत्सव साजरा केला आणि आकाशातून चाफ्याच्या फुलांचा वर्षाव केला. चंपा असं चाफ्याला म्हटलं जातं आणि म्हणूनच हा दिवस चंपाषष्ठी या नावाने प्रचलित झाला. जेव्हा मार्तंड भैरवांनी आपल्या 7 कोटी गणांसहित मल्ल आणि मणिदैत्यांशी युद्ध केलं तेव्हा या युद्धामध्ये असुरसेनेच्या आघातांनी ते जायबंदी झाले आणि आपल्या गणांना सुदृढ करण्यासाठी, बरं करण्यासाठी खंडोबा रायांनी त्या सर्वांवर हळद, भंडारा अभिमंत्रून उधळला. त्यामुळे सर्व सेना ही स्वस्थ आणि व्रणमुक्त झाली. हळदीचा गुणधर्म तर आपल्याला माहितीच आहे आणि तेव्हापासून हा हळद भंडारा खंडोबाच्या उपासनेमध्ये महत्त्वपूर्ण मानला गेला. सर्व देवतांनी यावेळी तोच भंडारा उधळून आनंद व्यक्त केला आणि तेव्हापासून जेजुरीमध्ये भंडारा उधळला जाऊ लागला. अशी ही सोन्याची जेजुरी. काही पुराणांमध्ये या दिवसाचा स्कंदषष्ठी असा देखील उल्लेख आढळतो. कारण याच दिवशी शिवपुत्र स्कंदाने म्हणजेच कार्तिकेयाने तारकासुराचा वध केला होता.
वीरशैव संप्रदायामध्ये देखील हा दिवस शिव अवतार वीरभद्रांची विशेष पूजा करून साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये खंडोबाला मल्हारी, मल्हारी मार्तंड, मार्तंड भैरव, म्हाळसाकांत असं म्हटलं जातं. यालाच कर्नाटकामध्ये मैलार असं म्हणतात आणि आंध्र प्रदेशात मल्लांना या नावाने याला ओळखलं जातं. खंडोबा हे लोकदैवत महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात पूजनीय आहे. खंड, खंड म्हणजे खड्ग, तलवार. आणि अशी ही खंड म्हणजे खड्ग धारण करणारा देव म्हणून तो खंडोबा. समाजातल्या सर्वच स्तरांवर खंडोबाचे उपासक आढळतात. अनेकांचं ते कुलदैवत आहे. त्यांचं मूर्तीवर्णन म्हणजेच खंडोबांचं मूर्तीवर्णन हे चतुर्भुज, कपाळाला भंडारा, हातामध्ये डमरू, त्रिशूळ, खड्ग आणि पानपात्र असा केला जातो. त्याचं वाहन घोडा आहे आणि म्हाळसा आणि बाणाई या भार्या त्याच्यासोबत आहेत. खंडोबाची मूर्ती ही अश्वारूढ आहे. तसंच उभ्या आणि बैठ्या मूर्ती देखील खंडोबाच्या आढळतात. म्हाळसा आणि बाणाई या दोन्ही पत्नी म्हणजे पार्वती आणि गंगेचं रूप आहेत असं मानलं जातं. खंडोबाच्या परिवारात म्हाळसा, बाणाई, हेगडे प्रधान म्हणजे बाणाईंचे भाऊ खंडोबांचे प्रधान, तसंच घोडा आणि कुत्रा यांचा देखील समावेश होतो. शंकरांचा अवतार असल्यामुळे खंडोबाला बेलाची पानं अतिशय प्रिय आहेत. खंडोबाची ठाणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या तीर्थक्षेत्रात म्हणजे जेजुरी, तसंच पाली, नळदुर्ग, मंगसुळी, मैलारलिंग, मैलार अशा इतर ठिकाणी देखील चंपाषष्ठी उत्सव खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रविवार हा खंडोबाचा दिवस. त्या दिवशी तसंच सोमवती अमावस्या, चैत्री, श्रावणी किंवा माघी पौर्णिमा, तसंच महाशिवरात्र हे दिवस खंडोबाच्या उपासनेचे महत्त्वाचे दिवस मानले जातात. या देवाला बेल, भंडारा आणि दवणा या वस्तू प्रिय आहेत म्हणून त्याचा पूजेत समावेश असतो. ज्यांचा कुळदैवत हा खंडोबा आहे त्यांच्याकडे कुळाचारामध्ये घटस्थापना करून खंडोबाचे टाक आणि प्रतिमा ठेवून त्यांची विधिवत पूजा ही प्रतिपदेपासून सुरू होते. घटस्थापना करून नवरात्राप्रमाणेच रोज फुलांच्या माळा चढत्या क्रमाने घटावर बांधल्या जातात. 6 दिवस अखंड नंदादीप तेवत असतो. मल्हारी महात्म्य याची पारायणं केली जातात. एक भुक्त राहून उपवास केला जातो. शिवलिंगाचं दर्शन, पूजन केलं जातं. रोज देवाला बेल, भंडारा आणि खोबरं वाहिलं जातं. ब्राह्मण, सुवासिनी तसंच वाघ्या, मुरळी यांना भोजन दिलं जातं. असं हे षडरात्र संपन्न होतं. या षडरात्रीचे 5 दिवस उपवास करून 6व्या दिवशी हा उपास सोडला जातो. चंपाषष्ठीला वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी या नैवेद्याला विशेष महत्त्व असतं. यावरूनच या दिवसाला वांगी सट म्हणून देखील ओळखलं जातं. हिवाळा या ऋतूमध्ये वांग्याला भाज्यांचा राजा म्हणतात. आयुर्वेदानुसार वांगी ही मधुर, तीक्ष्ण, उष्ण, कफहारक, अग्निप्रदीपक, वीर्यवर्धक आणि पचायला हलकी आणि सौम्य सारक गुणधर्माची आहे. त्यामुळे हिवाळ्यामध्ये बाजरी आणि वांगं हे आरोग्यदायी ठरतं. मात्र वांग्याच्या अतिसेवनाने शरीरात पित्त आणि वात वाढू शकतो हे लक्षात ठेवा. चातुर्मासामध्ये ज्यांनी कांदा, लसूण, वांगं वर्ज्य केलेलं असतं ते चंपाषष्ठीच्या दिवसापासून पुन्हा हे खायला सुरुवात करतात. देवाला नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो. खंडोबाचं वाहन म्हणून प्रसिद्ध असलेल्या घोडा आणि कुत्रा यांचीही पूजा करून त्यांना देखील नैवेद्याचा भाग अर्पण केला जातो. आपल्याकडे निसर्गातल्या प्रत्येकालाच महत्त्व दिलेलं आहे आपल्या प्रत्येक सण आणि उत्सवांमध्ये. आता खंडोबाची तळी भरून आरती केली जाते. एका तपकामध्ये विड्याची पानं, पैसा, सुपारी, भंडारा आणि खोबरं हे पदार्थ ठेवून ते तामन सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असं मोठ्याने 3 वेळा किंवा 7 वेळा म्हणून ते तबक खाली टेकवलं जातं आणि वर उचललं जातं. तळी भरताना आपोआपच उठाबशा काढल्या जातात.
आता उठा बशा हे आरोग्यासाठी कसं महत्त्वाचं हे समजून घ्या. उठा बशा काढल्यामुळे आपलं मूलाधार चक्र सशक्त होतं, अर्थात शरीरातलं पृथ्वी तत्व बळकट होतं. तळी भरताना काढल्या गेलेल्या ह्या उठा बशा मूलाधार चक्राची ऊर्जा सहस्रार चक्रापर्यंत संचारित करण्यासाठी उपयुक्त ठरतात. म्हणूनच शुद्ध भक्तिभावाने केलेली उपासना ही शक्ती देणारी ठरते. शेवटी तुमची शक्ती आणि सकारात्मकताच तुम्हाला आयुष्यात यश मिळवून देत असते. प्रत्येक उत्सवामध्ये तुमची शक्ती वाढवण्याचं कार्य केलं जातं. येळकोट हा कानडी शब्द आहे. कानडीमध्ये येळू म्हणजे सात आणि कोट म्हणजे कोटी. खंडेरायांसोबत मणिमल्लाशी युद्ध करताना 7 कोटी शिवगणांचं सैन्य होतं आणि अशा ह्या 7 कोटी सैन्यांवरून सदानंदाचा येळकोट हा गजर रूढ झाला असावा. येळकोट या शब्दाचा अजून एक अर्थ, तो म्हणजे संस्कृतामध्ये कोटी या शब्दाचा अर्थ प्रकार किंवा स्तर असा होतो. आपण 33 कोटी देव म्हणतो, पण याचाच अर्थ निसर्गाचं व्यवस्थापन करणारे 33 प्रकारचे देव म्हणजेच शक्ती ह्या आहेत. जसं की 8 वसू, 11 रुद्र, 12 आदित्य, 1 इंद्र आणि 1 प्रजापती असे हे 33 देव म्हणजेच हे 5 स्तर. येळकोटचा अर्थ असाच 7 कोटींऐवजी 7 स्तर असाही असू शकतो असं मला वाटतं. योगशास्त्रांनी ह्या मानवाचं अस्तित्व 7 स्तरांमध्ये सांगितलं आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश आणि त्यानंतर आत्मिक कोश आणि पारमात्मिक कोश. आता हे 7 कोश हे 7 चक्रांशी निगडीत असतात आणि ह्या 7 कोशांमध्येच सत, चित्त आणि आनंद भरावा म्हणूनच कदाचित सदानंदाचा येळकोट किंवा सच्चित आनंदाचे हे 7 कोश होऊन जाऊ देत असंच म्हटलं जात असेल. प्रत्येक सण आणि उत्सव ज्या मुहूर्तावर ज्या तिथीवर असतो ती तिथी ही शुभ असते. शुभ म्हणजे काय तर सकारात्मक ऊर्जेनी भरलेली. त्यावेळेला ग्रहांची स्थिती अशी असते की ज्यामुळे पृथ्वीवर सकारात्मक ऊर्जा ही जास्त प्रमाणामध्ये असते आणि मग तेव्हा जेव्हा तुम्ही उपवास करता म्हणजेच तुमचं चित्त शांत ठेवता, तुमचा कोठा शांत ठेवता, त्यावेळेला तुम्ही जास्तीत जास्त ती ऊर्जा ग्रहण करू शकता. त्यासाठी मंत्रोच्चार करा, त्यासाठी शांत राहून त्या देवाची भक्ती करा. तुम्ही जितके शांत तितकी ती ऊर्जा तुम्हाला जास्तीत जास्त मिळते, ज्यामुळे तुमचं शरीर सुदृढ होतं, तुमचं मन सकारात्मक होतं आणि तुम्हाला अतिशय उत्तम असं यश आणि संपन्नता मिळते. असंच प्रत्येक सण आणि उत्सव आपल्याला सांगत असतो. आता चंपाषष्ठीला रात्री दिवट्या पाजळून खंडोबाचा जागर केला जातो. जागरण हा खंडोबा या कुलदैवतेचा संकीर्तन प्रकार आहे. 5 उसांच्या मखरामध्ये प्रतिकात्मक देव स्थापन करून वाघ्या मुरळ्यांकरवी जागरण केलं जातं. वाघे आणि मुरळ्या हे खंडोबाचे उपासक असतात. ते दिमडी, तुणतुणं, घाटी आणि मंजिरी अशा वाद्यांच्या साथीनी रात्रभर खंडोबाचं संकीर्तन करतात. जागरणाचं स्वरूप अगदी गोंधळासारखंच असतं. कैलास राणा शिवचंद्र मौळी या शंकर स्तुतीने जागरणाचा प्रारंभ होतो. देवतांना आवाहन, गणगौळण, खंडोबा म्हाळसा बाणाईचं वर्णन करणारी संकीर्तन पद आणि नाट्यरूपी कथांचं सादरीकरण होतं. त्यानंतर भैरवी आणि आरती असा जागरणाचा क्रम असतो. स्फुटपदांपर्यंतचा भाग हा जागरणाचा पूर्वरंग म्हणून ओळखला जातो, तर नाट्यरूपाचं सादरीकरण हे खंडोबाची कथा किंवा रामायण महाभारत यांचं देखील असतं. याला उत्तरांग म्हणून आपण ओळखतो. असं हे खंडोबाचं नवरात्र किंवा षड्रात्र हा संपूर्णपणे आनंदाचा उत्सव आहे. काळोखावर मात करत प्रकाशाचं पूजन आहे. खंडोबा हे महाराष्ट्रातलं जागृत देवस्थान आहे आणि कडक देखील. याची एक दंतकथा देखील प्रचलित आहे. औरंगजेब दक्षिणेच्या मोहिमेवर असताना त्यांनी दौलत मंगल किल्ला हा काबीज केला. तिथून त्यांनी जेजुरीचं मंदिर पाहिलं आणि मंदिर भ्रष्ट करण्याच्या हेतूने त्यांनी सैन्य पाठवलं.
मुघल सैन्य जेजुरीच्या गडकोटापाशी आलं आणि मंदिराचे दरवाजे बंद असल्यामुळे त्यांनी सुरुंग लावून कोट उडवण्याचं ठरवलं. पण जिथे सुरुंगासाठी त्यांनी भोग केलं होतं तिथून हजारो भुंगे बाहेर पडले आणि त्यांनी मुघल सैन्यावर हल्ला चढवला. सैन्य जिथे जाईल तिथे त्यांचा पाठलाग केला. जेव्हा मुसलमान सरदाराने या घटनेचा अर्थ एका हिंदूला विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं की खंडोबा हे कडक आणि जागृत दैवत आहे आणि त्याला तुम्ही डिवचलं त्यामुळे हे असं घडलं आहे. आता ही अस्मानी बंद करण्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागेल. मग ह्या सरदाराने औरंगजेबाला जाऊन ही घटना सांगितली आणि मग औरंगजेबाने 125,000 रुपये खंडोबाला नजर केले. अशी सावकारी रक्कम वसूल केल्यामुळे ह्या भुंग्यांना सावकारी भुंगे म्हटलं गेलं आणि खंडोबाच्या उजवीकडे असा हा सोन्याचा भुंगा आपल्याला मंदिरात दिसतो देखील. ही दंतकथा आहे असं सांगितलं जातं. पण खरंच खंडोबा हे अतिशय जागृत दैवत आहे. अनेकांना त्यांचा अनुभव आहे. ज्यांचं कुळदैवत खंडोबा आहे त्यांनी तर कधीही चुकीचं वागूच नाही कारण तो सूर्यरूप आहे आणि भैरवरूप आहे. त्याला कुठलीही चुकीची गोष्ट खपत नाही. तुम्ही जेवढं सच्छील असता जेवढं सन्मार्गाने काम करता तेवढं तुम्हाला उत्तमोत्तम यश मिळतं, संपदा मिळते. पण हेच जर तुम्ही चुकीचं काही कर्म केलं तर तुम्हाला शिक्षा मिळते असं हे दैवत. आता इथे आपण समजून घेऊया की देव म्हणजे काय. तर देव म्हणजे शक्ती, देव म्हणजे चैतन्य आणि ते वेगवेगळ्या तत्वांनी युक्त असतं. ते शीतल शांत असतं किंवा उष्ण प्रखर असतं. ते प्रवाहित असतं किंवा ते स्थिर असतं. तर तसा हा आपला खंडोबा राया. हा म्हणजे अत्यंत तीव्र स्वरूपाचा पराक्रमी असा देव आणि त्यामुळे त्याच्याकडे असणारी ऊर्जा तेजस्वी अशी आहे आणि त्यामुळे ज्या वेळेला आपल्या ऊर्जा देहामध्ये ती सकारात्मकता असते त्यावेळेला ती ऊर्जा आपल्याला उज्ज्वल यश मिळवून देते. पण जेव्हा ती नकारात्मकता आपल्यामध्ये असते तेव्हा ती ऊर्जा आपलं पतन करते, आपल्याला रसातळाला नेते. आणि त्यामुळे जे कोणी खंडोबा रायांचे भक्त आहेत त्यांनी कायम योग्य वागणं, योग्य बोलणं हे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक देवाबद्दल आपण ह्या सणहर्षाचे या मालिकेमध्ये जाणून घेतो आहे, प्रत्येक सणाबद्दल जाणून घेतो आहे. ह्या 5 तत्वांचं महत्त्व हे आपल्याला माहितीच आहे. प्रत्येक देवाची उपासना ही तुमच्या शरीरातली तत्व संतुलित करत असतात, ती वृद्धिंगत करत असतात आणि त्यामुळे तुम्हाला मिळते ती सकारात्मकता, शक्ती आणि त्यामुळे यश. सण आणि उत्सव हे कसे साजरे करायचे, त्यावेळेला मनामध्ये काय भावना हव्यात हे आपल्याला यातून समजतंय. आपण ते करताय देखील आणि त्याचे तुमचे अनुभव आमच्याशी शेअर देखील करताय. खूप आनंद होतोय. आपण सगळे अतिशय योग्य दृष्टिकोनाने ह्या सण आणि उत्सवांकडे बघताय हे बघून आम्हाला खरंच खूप आनंद होतोय. नवीन विषयासह पुढच्या भागात भेटणारच आहोत. पण याबद्दल असंच अधिकाधिक जाणून घ्या आणि आपल्या कुटुंबातल्या आणि आपल्या मित्रपरिवारातल्या इतरांना देखील सांगा. आपल्या संस्कृतीबद्दल आपल्याला कायम अभिमान वाटायला हवा. जगाला दिशा दाखवणारी अशी आपली ही संस्कृती आहे आणि त्याबद्दल आम्हाला जे समजलं आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आम्ही अविरत सुरूच ठेवणार आहोत. पण आज इथेच थांबते. धन्यवाद. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.